हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहोत जाळीदार परफेक्ट अनारसे तर ही जी रेसिपी आहे मी आधीच अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलवर तर ह्या रेसिपीला एवढे यूज गेलेले आहेत तर मी विचार केला की के अजून एकदा आपण परत त्याच व्हिडिओवर बोलूया कारण ह्या व्हिडिओला ना कमेंट खूप छान छान आणि भरपूर आलेले आहेत तर मोठा व्हिडिओ व्हायरल झाला नाही माझा छोटा व्हिडिओ एक मिनिटाचा जो आहे तो व्हायरल झाला आहे तो दोन लाखाच्या पुढं गेलेला आहे आणि कमेंट पण खूप छान आल्यात आणि भरपूर आल्यात आणि सर्व कमेंट जे आल्यात मी त्यांचे रिप्लाय पण दिलेले आहेत बऱ्याच जणांना काही डाऊट होते जसं की रजनी जाधव ताईनं मला कमेंट केली होती की ताई पिठामध्ये गूळ जास्त झालेला आहे तर मी त्यांना कमेंट मला उत्तरं दिलं होतं की ताई थोडीशी केळी टाका त्याच्यामध्ये आपण नॉर्मल केळी खातो पण केळी ही पिकलेली असे हवी आहे कारण जे आपण पीठ भिजवलेलं असतं तांदळाचं ते दोन ते तीन दिवस ठेवून भिजवलेलं असतं तर त्याच्यामध्ये आपण काहीच मिक्स करू नाही शकत कारण पीठ मिक्स होतच नाही आणि जर असं गूळ जास्त झालं तर सैल होतं पीठ तर बरेच जण अनारशामध्ये नॉर्मल पण जेव्हा बनवतात तेव्हा केळी मॅच करून टाकतात कारण केळीमुळे जाळी जी आहे ती जास्त येते म्हणून टाकतात तर मी या व्हिडिओमध्ये नाही टाकलेली आहे तर तुम्ही कधी पण करताना थोडीशी केळी जर टाकली तर जाळी अजून छान होते तर करून बघू शकता जरा पातळ पीठ झालं आहे जसं गूळ जास्त झालं आहे तेव्हा तुम्ही जसं प्रमाण आहे तसं किंवा मग थोडंसं साईडला पीठ घेऊन त्याच्यामध्ये केळी मिक्स करून टाकून बघा तर परफेक्ट होतील आणि त्याच्यानंतर अनिता चव्हाण ताईनं पण कमेंट केलेली मला की ताई रेसिपी खूप छान आहे त्याच्यानंतर किशोर दादा आणि दामिनी ताईनं मला विचारलं होतं की पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं ताई का बाहेर ठेवायचं तर पीठ आपल्याला बाहेरच आहे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं आहे आणि कमीत कमी तुम्ही दोन दिवस तरी बाहेर ठेवलं ना तर एकदम पीठ ते आमतं आणि त्याची टेस्ट वेगळीच होते आणि जाळी जास्त पडते बऱ्याच वेळेस वाटतं आपल्याला पीठ खराब होतं तर तसं काही नाही होत आणि गुळ एकजीव होतो मस्त आणि गुळाला छानपैकी खिसून घ्या आणि मिक्स करून डब्यामध्ये ठेवा बरेच जण आठ ते दहा दिवस पण ठेवतात पीठ खराब नाही होत आनारस्याचं तर असे खूप जणांचे काही डाऊट होते तर ते मी कमेंटमध्ये सांगून क्लिअर केलेले आहेत तरी मला वाटलं की सगळ्यांच्या कमेंटचे एकाच व्हिडिओमध्ये आपण उत्तरं देऊ आणि तुम्ही इतक्या सगळ्या कमेंट केल्या तर मला छान वाटलं तर असंच माझ्या सर्व रेसिपी बघत राहा आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारत राहा आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझे सबस्क्रायबर एवढे वाढवलेत त्यासाठी पण आणि त्याच्यानंतर प्रशांत दादाने विचारलं होतं की दोन वाटीमध्ये ताई किती होतात तर दोन वाटीमध्ये बरेच होतात आपल्या आपण जसं छोटे मोठे करू त्यानुसार तुम्ही खूपच छोटे केले तर चांगले वीस तीस होतील मीडियम केले तर चांगले दहा पंधरा आणि खूपच मोठे केले तर अजून कमी तर आपण जसा आकार ठेवू त्याचा तसे होतील तर बरेच चांगले होतात तर करून बघा त्याच्यानंतर बऱ्याच जणांची हे पण होती की ताई विचारता की तांदूळ कोणते घ्यायचे तर तांदूळ आनारशाला जे आहेत आपण डोशाला जे भिजवतो तांदूळ राशनचे जे साधे तांदूळ असतात किंवा आपण भाकरी बनवतो तर ते तांदूळ घ्यायचे त्याच्यानं मस्त पीठ भिजतं आणि एकदम जाळीदार असे आनारसे होतात इंद्रायणी कोणतेही घेतले तर चालेल पण हे तांदूळ जर घेतले तर हे एकदम परफेक्ट होतात तर करून बघा याचे पण एकदम छान होतात आणि तुमच्याकडं नसतील तर तुमच्याकडे जे आहे ते टाकले तरी चालेल ते पण छान होतात पण याची जाळी वगैरे हो एकदम व्यवस्थित होते आणि मी सांगते त्या मापाने तुम्ही गूळ त्याच्यानंतर जसं जसं सांगते तसं करा आपण तीन दिवस तांदूळ जे भिजवतो त्याला पण रोज स्वच्छ धुवायचे दोन सकाळी संध्याकाळी पाणी जर बदललं तर पिठाचा वास नाही येणार एकदम छान असे होतात तर जसं मी सांगितले तसं करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला साखरेचे जे असतात हे गुळाचे दाखवलेत मी साखरेचे पण अनारसे दाखवेन आणि असंच मला माझ्या रेसिपी बघत राहा कमेंट करत जा आणि आवडली रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तर परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा